नागपूर मेट्रोचं काम सध्या वेगाने सुरू आहे, पण या कामात पहिला मोठा विरोध होतोय तो उज्ज्वल नगरातील नागरिकांचा. उज्ज्वल नगरमधून नागपूर मेट्रोचा उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग जाणार आहे. यासाठी तिथली 14 घरं उद्ध्वस्त केली जाणार आहेत. घरं तोडण्याच्या नोटीस ज्येष्ठ नागरिकांच्या घरांवर धडकल्या आहेत, त्यामुळे इथल्या 150 लोकांची धास्ती वाढली आहे. इतर 4 पर्याय असताना नागपूर मेट्रोचा उज्ज्वल नगरासाठीच हट्ट का, असा प्रश्न इथले नागरिक करत आहेत. 30 ते 40 वर्ष इथल्या नागरिकांच्या सुखदुःखाचे साक्षी असलेली ही घरं आता तोडली जाणार आहेत, त्यामुळे मेट्रो विरोधात इथले लोक आता एकत्र यायला सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेतला आमचे नागपूर ब्युरो चीफ गजानन वाट यांनी. नागपूर मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे. नियोजित वेळेच्या आधी नागपूर मेट्रो धावणार यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे, परंतु या लोक जे बघत आहे तुम्ही, या सगळ्या लोकांची चिंता वाढलेली आहे. कारण की नागपूर मेट्रोच्या कनेक्टेड ब्रिजमुळे या सगळ्या लोकांचे घरं जाणार आहे. सगळे घरं तुम्ही जे बघताय हे 14 घरं आहे, आणि नागपूर मेट्रोचा एक मनीषनगर फ्लायओव्हर या ठिकाणी बनणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी खालून टनेल बनणार आहे, आणि त्यासाठी या घरांना इथल्या लोकांना नोटिसेस बजावण्यात आलेले आहे. त्यामुळे हे सगळे सिनियर सिटीजन तुम्ही बघू शकता, गेले 40 वर्ष 50 वर्ष या ठिकाणी राहत आहेत, परंतु अचानक यांना या परिसरातून बाहेर जावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांवर साधारणतः 150 कुटुंब या परिसरात राहतात. 14 घरं जाणार आहे, परंतु 150 लोकांनीही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, आणि चिंता वाढलेली आहे की ज्या घरी ज्या जागेवर आम्ही 30-35 वर्ष राहिलो, तिथे आता उतरत्या वयात सिनियर सिटीजन म्हणून जे लोक राहतात ते आता कुठे जाणार रे. नागपूर मेट्रोनं यांना फार काही चांगले ऑप्शन दिले नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही जी जागा तुम्ही बघताय, इथे हा सगळा टनेल होणार आहे, वरून ब्रिज जाणार आहे, परंतु दुसरीकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे. दुसरीकडे पर्यायी जागा असतानाही या जागेवरून मुद्दामून हे सगळं टनेल आणि ओव्हरब्रिज नेण्याचा प्रकार सुरू आहे असंही म्हणतायत. यांना नोटिसेस आलेले आहे, त्याच्यावर ऑब्जेक्शन त्यांनी नोंदवलेलं आहे. सगळे सिनियर सिटीजन कोणी आजारी आहेत, कोणी मुलं इथे राहत नाही, त्यामुळे या वयात काय करायचं हा प्रश्न आहे. काय सांगणार काका? बा मी आता 23 वर्षापासून इथं राहून राहिलो, 23 वर्षापासून मी घर बांधलेलं आहे. मला एक मुलगा आहे, तर मी कुठं जाणार? रिटायर मनुष्य आहे. नागपुरामध्ये घर घेणं काही इतकं सोपी नाही आहे, आणि आमचं घर जाऊन राहिलं, आम्हाला दुःख होतं. पूर्ण फॅमिली आमची अपसेट झालेली आहे, त्या जेव्हापासून आम्हाला कळलं तेव्हापासून. विकास हा झालाच पाहिजे, तिकडच्या लोकांना त्रास होतो हे 100% मान्य आहे, पण सामाजिक बांधिलकी नजरेत ठेवून विकास करावा. यांच्याजवळ दुसरे पर्याय उपलब्ध आहेत, आम्ही त्यांना ते सुचवले पण आहेत, पण त्यांनी आत्तापर्यंत त्याच्यावर अभ्यास केला नव्हता. आता अभ्यास करून ते लोक काय करतात, पण त्यांनी कसं केलं आहे, एक डोळ्यावर झापड ठेवल्यासारखी आम्हाला इथूनच करायचं आहे हे असं ठरवूनच इथलं काम केलं. माझं वय सध्या 83 आहे. मुलाचं पण ट्युमरचं ऑपरेशन झालेलं आहे. माझ्या घरात मला इथून जर बेघर केलं तर मला अतिशय वाईट होणार आहे. तरी माझा प्रस्तावित टनेलला विरोध आहे. नागपूर मेट्रोचं विकास कामं सगळीकडे होत आहे, परंतु त्यामुळे हे 14 घरं जे सिनियर सिटीजनचे आहेत ते तोडले जाणार आहे, त्यामुळे हे सगळे लोक निराश आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा विरोध करत आहेत. नागपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह गजानन माटे, महाराष्ट्रवर.